तिला बसलेला मानसिक धक्का जबरदस्त आहे. आय गेस ह्या ऋषीवर तिचं खूप प्रेम आहे. खूप म्हणजे खूपच बेहिशोब. मग अशी ती ते सावली वगैरेचे काही म्हणाली ना, तेही कमी वाटावं इतकं प्रेम आहे तिचं ऋषीवर. खर तर त्याने तिचा विश्वासघात केलाय. आणि साधा सुद्धा नाही, एखादा माणूस कोलमडून पडेल इतका भयंकर विश्वासघात. हे माहित आहे मीराला? हो 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 ना, ते सगळं तिने पाहिलेलं आहे. मला ऋषीला भेटायचंच आहे असं म्हणून ती हट्टाने त्याला भेटायला गेली तिकडे. आम्ही तिकडे गेलो तेव्हा संतापून तिने थोपडवून काढलं ऋषीला. आणि त्या सगळ्याचं प्रेशर इतकं घेतलं तिने की तिथे शुद्ध हरपली होती तिची. हो आणि त्यानंतर ती शुद्धीवर आली ती ही अशी. म्हणजे याला बघून ऋषी म्हणून यालाच मिठी मारली तिने. मधलं सगळं पुसून गेलं. हो अगदी तसंच झालंय. ह्या म्हणाल्या तसं इमोशनल प्रेशर, भावनिक दबावामुळे हे झालंय. असं होऊ शकत? हो पण फार रेअरली होत. दुर्दैवानं मीराच्या बाबतीत तेच झालंय. काय होतं की माणसाचा विश्वास जेव्हा मोडला जातो तेव्हा माणूस चैरभैर होतो. आणि इथे तर विश्वास आणि प्रेम दोन्हीही होत. अशा वेळेला मेंदूतली अनेक सेंटर्स एकदम चाळवली जातात, स्टिम्युलेट होतात. वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स उजाऊट व्हायला लागतात, सिक्रीट व्हायला लागतात. ती आपापसात मिसळली गेली, मिक्सअप झाली की एखाद्या पॉइंटवर माणूस अडकून जातो. त्या एखाद्या घटनेवर माणूस अडकतं जी त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठा धक्का देणारी घटना असते. पण तिला तीच घटना आठवत नाहीये ना? कारण तिच्या निरागस मनाला ती घटना मान्य नाही. म्हणूनच म्हणतो की तिला बसलेला धक्का हा तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही एवढा जबरदस्त आणि गुंतागुंतीचा आहे. म्हणजे म्हणून ती साकेतला ऋषी समजते. मेबी. पण डॉक्टर माझीच ओळख कशी विसरली ती? बाकी सगळ्यांना ओळखते. कदाचित बाकी सगळ्यांनाही ती जुन्या संदर्भातून ओळखत नाहीये. म्हणजे माझ्या समोर तरी तिने तुम्हाला दोघांना एकदाही आई बाबा म्हटलं नाही. तिच्या मते बहुतेक तुम्ही फक्त चांगली माणसं आहात. आय एम सॉरी डॉक्टर, पण कदाचित बहुतेक हे शब्द फार मोघम वाटतात. बरोबर आहे, कारण अजूनही ती त्या स्टेजवर आलेली नाही आहे. पण फार वेगानं तिची मानसिक स्थिती ढासळती आहे. ऋषी सोडून म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त हळूहळू ती तुम्हाला कोणालाही ओळखणार नाही. काय काय बोलताय डॉक्टर तुम्ही? अतिशय खेदाना बोलतोय, बट अनफॉर्च्युनेटली हे खरं आहे. तिला तुमच्या या घरात सुरक्षित वाटतंय. याला रेस थिअरी असं म्हणतात. तुम्ही सगळे तिच्यासाठी खूप चांगली माणसं आहात, तिचे हितचिंतक आहात. तुमच्यातली सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी तिला आधार देतीये. आणि ती ज्याला ऋषी समजतीये तो इथे आहे म्हणून ती या घरात आहे, तुमची मुलगी म्हणून नव्हे. पण मग मीच का, मलाच का ऋषी मानतेय ती? तुझे आणि तिचे काही जुने भावनिक बंध असतील? हो म्हणजे आम्ही लहानपणापासून मित्र होत. देअर यू आर. म्हणून ती तुझ्याकडे भावनिक आधार मागतीय. येस, तिला तिच्या ऋषीत जे जे गुण हवे होते ते सगळे तुझ्यात असतील.
आणि मानसिक धक्क्याच्या अवस्थेत हे तिला जाणवलं, हे तिला आठवलं आणि म्हणून ती तुला ऋषी समजायला लागली. येस. म्हणजे हे तिचं घर आहे, आम्ही तिचे आई बाबा आहोत, सानिका बहीण आहे तिची, हे हे सगळं विसरणार ती हळूहळू. अनफॉर्च्युनेटली हो. फक्त हा एक माणूस सोडू, कारण ती ह्याला ऋषी समजते. ती हळूहळू बाकीचं सगळं विसरणार आहे. अर्थात हे सगळं अनिश्चित आहे. मी सांगतोय अगदी तसंच होईल याची खात्री मी आत्ता नाही देऊ शकत, पण आपण तयार असावं. इरावती, सॉरी टू से, पण तुम्हाला मन घट्ट करावं लागेल. तुम्ही आई आहात तिच्या. मला कल्पना आहे, मी सांगतोय ते अजिबात सोपं नाहीये, पण अशक्यही नाहीये. तिच्या पुढच्या भवितव्यासाठी तुम्ही मनाची तयारी करून ठेवा. इरा, डॉक्टर, हे असं सगळं अजून किती काळ चालेल? आपल्या वस्तू ना अजिबात नीट ठेवत नाही यार ऋषी. बायको आहे ना, ती ठेवेल सगळं. आता हे पॅकेट ही काय इथे तिथे ठेवायची गोष्ट आहे का? पण नाही, आज तुझ्या खोलीत विसरला म्हणून ठीक आहे. उद्या एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या दुकानात विसरला असता तर सापडलं असत. हा देखणा पुरुष माझा नवरा आहे हे मी ओळखलं, पण उद्या इतर कुणाला हे पाकिट सापडलं असतं तर त्यांनी काय केलं असतं? यातला फोटो काढून फेकून दिला असतं आणि पैसे वापरले असते. बरोबर की नाही? नाही, बरोबर नाही हे मीरा. म्हणजे मीरा, तू तू जरा ऐकतेस का माझं? प्लीज ये बस इथे. काय झालंय तुला मीरा? हे बघ, तो फोटो ऋषीचा नाहीये. ते पाकिटही त्याच नाहीये. मग कोणाचं आहे? साकेतच. ऋषीच कस असेल मीरा? तो जेल मध्ये आहे की नाही? काहीतरीच काय बोलते सग तू? ऋषी जेल मध्ये? हो मीरा, त्याने आणि त्याच्या पहिल्या बायकोने मिळून तुला फसवलं म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली आहे की नाही? मस्करी करतेस ना तू? था, मी ऋषीलाच विचारते. मीरा अग, ऋषी नाहीये घरात, कोणाला विचारशील तू? ऋषी घरात नाहीये, कस शक्य आहे? चल तू माझ्या बरोबर. हे सगळं नक्की किती काळ चालेल हे नाही सांगता येणार, पण साकेत मध्ये तिला ऋषी दिसतोय, त्यामुळे ह्यानंच जर तिला विश्वासात घेऊन हे पटवून दिलं की हा ऋषी नाहीये, तरच काहीतरी होऊ शकत. बाप, ती असं काही पटवून घेईल असं वाटत नाहीये, आणि जरी घेतलं तरी एक नवीन धक्का बसेल ना तिला. म्हणूनच सांगतोय तिला विश्वासात घेऊन. अहो, तुमच्या लक्षात येत आहे का डॉक्टर साहेब, मीरा बायको आहे ऋषीची आणि मी विवाहित आहे, नवरा आहे मी सानिकाचा. सगळं माहितीये मला, तुलाच यातून कौशल्यानं मार्ग काढायचा आहे. अहो, कसलं डोंबलाचं कौशल्य?
ती बायको म्हणून जवळ आली तर कसा मार्ग काढायचा मी तेव्हा? तुझं म्हणणं कळतंय आम्हाला सगळ्यांनाच, पण यातून काहीतरी मार्ग काढावा लागेलच ना. आणि तू ऋषी बनून राहणं हा एकमेव मार्ग आहे यावर. अहो पण या सगळ्यामध्ये माझ्या मनाचं काय होणार आहे त्याचा कोणीच विचार करत नाही आहेत का तुम्ही? तिला एका अंतरावर थोपवून धरायचं, सानिकाची समजूत काढायची, हे सगळं करत असताना माझ्या मनाचं काय होईल? इथेच परीक्षा आहे तुझी. या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर नाही होऊ द्यायचा, हे ठरवून वागावं लागेल तुला. असं ठरवून वागता येतं का मनाला? काही औषधोपचार नाही आहेत मीरासाठी? तिचं काउन्सिलिंग करता येईल, अर्थात ते करणारच होत आपण. त्याने बरी होईल ती म्हणजे आठवेल का तिला सगळं? ते सगळं साकेतवर अवलंबून आहे. ते दोघं लहानपणापासून एकत्र वाढलेले आहेत. एखादी घटना या दोघांच्या लहानपणीची किंवा त्यानंतरची जिच्यामुळे तिच्या मनात खोलवर दबून गेलेला साकेत पुन्हा बाहेर येईल, अशी एखादी घटना जर तिला आठवून दिली तर बरी होईल ती? कदाचित. काय साकेत हा शरीराचा आजार नाहीये, मेंदूचा आहे. आणि दुर्दैवानं मेडिकल सायन्सला अजून तरी मानवी मेंदूवर ताबा मिळवता आलेला नाहीये. ही काय म्हणते बघा, म्हणे ऋषी जेलमध्ये, तेही त्याच्या बायको सोबत. अरे मग हा कोण आहे? हा माझा ऋषी आहे. सगळे ओळखत का नाही त्याला? अरे डोक्यावर परिणाम झाल्यासारखे का वागताय कालपासून? मीरा अगं काय बोलतेस तू? हे मग काय बोलू, तूच म्हणालीस ना मला तसं. तुझं नाव का नाही आठवत आहे मला? होत जाऊ दे, कोण लागते माझी? ऋषी तू न खाता जाऊ नकोस आता कुठे, तू बस, मी तुझ्यासाठी खायला आणते. आणि तुम्ही आकाश असो माझ्या ऋषीचे मित्र आहात ना, एवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी. तुम्ही बसा ऋषी बरोबर, तुम्ही खाऊन घ्या थोडं. आलेच तिला ऋषी बद्दल वाईट बोललेलं आवडत नाहीये. तुम्ही जितकं त्याच्याबद्दल वाईट बोलाल तितकी ती मनानं ऋषीच्या जास्त जवळ जाईल. त्यामुळे साकेतनं ऋषी बनून राहणं हा एकमेव मार्ग आहे. आतापासूनच आपण सगळ्यांनी हा एक एक्सरसाइज करून बघूया, कदाचित यातून काहीतरी चांगलं निघू शकेल. अर्थात असं होईलच असा शब्द देत नाही मी, पण करून बघायला काय हरकत आहे. मी निघतो आता, मला या केसचा खूप स्टडी करावा लागणार आहे. मीराची मानसिक अवस्था खूप नाजूक आहे, तिच्या मनाची काळजी नाही घेतली तर तिच्या मेंदूवर कायमचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. आणि आता हे फक्त साकेतच्या हातात आहे.
जयदेव मीराला सांगा मी मला काम होतं म्हणून गेलो. आता ह्या अवस्थेत आनंदात खाणंपिणं करणं मला कठीण जाईल. प्लीज एक्सक्यूज मी. ऋषी जाऊ नकोस कुठे, पोहे आणते मी. ऋषी हो आहे मी इथेच. मी नाही हे नाटक करू शकत. प्लीज यातनं काहीतरी वेगळा मार्ग काढा. मी माझ्या साकेतला नाही शेअर करू शकत कोणासोबतच. मी माझ्या नवऱ्याला वाटून घ्यायचं. आज तिने साकेतचं वॉलेट माझ्या बेडरूम मधून स्वतःच्या बेडरूम मध्ये आणून ठेवलं. उद्या ती यालाच ये. बस इथे. घे. केवढा गुंता झालाय ना त्यांचा. कधी सुटणार आहे हा? सुटणार आहे की नाही? विचित्र झालंय हो सगळं. नाही पण डॉक्टर आकाश देसाई सेन्सिबल नाही वाटले का तुला? नाही नाही तसं नाही, पण ते तरी काय करणार हो. मीराची अवस्थाच इतकी गंभीर झाली आहे की तरी एक बरं आहे की निदान त्यांनी आपल्याला भ्रमात तरी नाही ठेवलं. हो ना. नाही म्हणजे ते म्हणतायत तसं प्रयोग म्हणून साकेतने ऋषीची भूमिका करावी. या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा तसा काही पर्यायच नाहीये. पण साकेतला मान्य होईल आहे. बघ आपण त्याला समजावून सांगू हिरा. मला वाटतं त्याने समजून घेतलं तर नक्की पटेल त्याला. तसा समंजस आहे तो. प्रश्न फक्त समंजस असण्याचा नाही हो. नवरा बायकोचं आयुष्य पणाला लागू शकत. आणि मला नाही वाटत सानिकाला हे पटेल. नाही तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण हिरा ग सानिका सध्या बरीच बदलली आहे. नाही पण तिचा मूळ हेकेकोर स्वभाव कधीही उसळी मारून बाहेर येऊ शकतो. आणि तुमच्या लक्षात येत नाहीये का, साकेत आणि मीराच्या नात्यावर तिचा लग्न झाल्या दिवसापासून राग आहे. हो हो अगं ते सगळं कळतंय मला, दिसतंयही मला. पण काही असलं ना तरी सध्या तरी साकेतला ऋषी म्हणून मीरासमोर उभं करायलाच पाहिजे आपल्याला. त्याशिवाय मला मला इथून निघता येणार नाही. हो तुम्ही मग अशी बोलत होतात काहीतरी, सगळं बोलणं अर्धवटच राहिलं. अगं मागचा दौरा मी तसाच अर्धवट सोडून आलो ना इथे मीराच्या काळजीपोटी. त्यातली काही शिल्लक राहिलेली कामं आता पुन्हा मार्गी लावायची आहेत. काय कामं आहेत आता नवीन नवीन मिळत आहेत म्हणून हे सगळं चाललंय. पैशाला कशा वाटा फुटतायत बघतेस ना तू. खरं बाकी सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत. तुम्ही जा अगदी निर्धास्तपणे, मी आहे इथे. हो पण तरी इथे जे काही सुरू आहे त्याची नीट व्यवस्था लाभल्याशिवाय मला निघता नाही येणार. आपण बोलूया साकेत आणि सानिकाशी. अगं पण कधी बोलायचंय आणि कसं बोलायचं? मीरा तर घरातच आहे. आम्ही जरा बोलतोय तू येऊ नकोस बळा, असं सांगायचं म्हणजे संशयाला आमंत्रण उगाचच. पण काहीतरी बहाणा करावा लागेलच ना. हो हो ते तर करावंच लागेल आपल्याला. मलाही निघायचंय.
काय ना, मी इथे नसेन तेवढे दिवस तरी सगळं सुरळीत चालावं, व्यवस्थित चालावं. मी एकदा आलो की मग पुढचं काय करायचं ते बघता येईल.